नारायण की दृष्टि आणि या नारायण का सांगले की तुम्ही आमच्या आईच्या तुमच्या प्रचाराला पुष्कळ दक्षिण भारतामधून ते मठाचे आणि प्रचाराची एक सांगत ज्यांना ते तुमच्या बद्रीनाथा कमी मठाची स्थापन झाली बद्रीनाथा कमी त्याची सगळी घेतलेली आणि बद्रीनाथा साठी जे ते वाराणसी गायले त्याने वाराणसी त्याने होईल उमट बांधले आणि उमट बांधपाचे काम गावी आशिल्ले त्याचे गंगेच्या तीराचे आणि काशी मठाच्या काशी भरेशी आशिलो त्याने ती आता वचिले संन्यास करपाक वचिले तपश्चर करपाक वचिले त्या वेळाचेर काशी नरेशाची राजकन्या आपली न्हावपाक आयली आणि तिने भांगर भेंगर ते काढून दवरले आणि ती न्हावपाक गेली आणि न्हावून जर परतून जर वयर यो तर ती तिचे भांगर बी प्रांत नाशिल्ले आणि तिने या पटूचेर या संन्याशेचेर दुबाव दाखयलो ती हाणे ते चोरून गेले जातले त्यातल्या आपल्या वेगळे असो वेगळे फक्त लंबोटी आणि काय ना आपले वर्तन ते बाकी जे आहे आणि ज्यांना मनस्थिती खूप मनस्थिती सामने येतात त्रास जातो त्यांना आणि दुसरी दिसा जे ते परतून सोडपाक आलेले त्यांच्या गंगेची ल्हाराची ह्या इने त्यांच्या ल्हार गेले आणि भांगर देत असले ते भांगर त्यांना मेळ्ळे आणि भांगर मेळले काशीच्या नरेशाक त्याचे खूप वाईट दिसले आपण त्याला संन्याशाचं अपमान केलं आणि म्हणजे चूक मागली आणि चूक मागली त्यांना म्हणे किती जाय तुमका संन्याशाक काय ना आम्ही असा ते चांगली सर्ती बरे ते करत जे किती मेळटा भिक्षूक भिकून त्या खावं आणि तुम्हाला वाचव तरी असं किती जायचं सांगा चूक घड्या त्या पापाचे परिमार्जन करपाची गरज असं त्यांचं ती तांकां मूठ बनून दी आणि जो तीर्थयात्रेक वळपूक येतात तांकां विसर घेवपा खातीर रेस्ट घेवपा खातीर एक जाग जातलो आणि म्हणून पंचगंगेच्या घाटाचेर ती बिंदू माधवाच्या सान्निध्यात थंय एक तो मूठ बनून दिलो आणि त्या मठात तो 1475 वर्सा हो मूठ बांधलो आणि या मठाची स्थापना त्यांना तरी 1475 नारायण तीर्थान केली आणि आज त्या मठाची 3 मजली मोठी झालेलो आसा कितलेशे लोक थंय रावतात आणि ताजे नंतर ताणें कीर्तन करता करता फटकर दुसरं मूठ बांधलो आणि फटकर मठ मूठ बांधले त्यांच्या ते गोयात सुद्धा आयले लोकांचे हे आसा सगळे कडेन संचार केलो ताजे उपरांत ते एक म्हणजे 2067 सांग आशिल्ले श्री रामचंद्र तीर्थ हे रामचंद्र कोपरनाक आशिल्ले आणि कोपरनाक आसतना त्यांची जमनीची प्रॉब्लेम असे निर्माण झालो आणि ते सॉल्व करपाक आशिल्ले